हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण इतिहास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत इतिहास प्रश्नोत्तरे म्हणजे जे वीस हजार सी क्यूची सिरीज सुरू केली होती त्या सिरीजमधला आपण आजचा पुढचा भाग पाहणार आहोत आज आपण इतिहासामधले काही महत्वाचे प्रश्न कवर करणार आहे आणि याच्यावर फोकस असणार आहे म्हणजे राज्यसेवा मुख्य दोन हजार बारा ओके okay, राज्यसेवा मुख्य दोन हजार बाराला जे दोन हजार सोळा सॉरी राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला जे हिस्ट्रीवर प्रश्न विचारले होते त्याच्यावर आपण आजच्या लेसन मध्ये करणार आहोत कारण तुम्हाला ते महत्वाचं आहे एक लक्षात घ्या तुम्ही जरी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर एम पी सीला विचारले सर्व प्रश्न इतिहासाचे तुमचे माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न कधीही कसाही रिपीट होऊ शकतो त्यामुळे जरी कंबाईनची तयारी करत असाल तरी राज्यसेवेचे प्रश्न सुद्धा इतिहासात रिलेटेड असले मला सोडवणं गरजेचं आहे याची प्रत्येकाने नोंद घ्या तुम्हाला बराचसा भाग त्यातून कव्हर होतो ओके तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल बेलायकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न जोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा म्हटले आता वृत्तपत्रामध्ये दिले काय तुम्हाला किरण नेटिव्ह ओपिनियन ಇಂದೂಪ ಪ್ರಕೆಕ್ಟೆಕ್ಟರ್ ಅತ್ತ ಏಕೆ ಎತ್ತಿ नावं दिले। दिलेत आणि यामधून तुम्हाला पुढं व्यक्ती दिलेत विना मंडलिक पुढं दिले तुम्हाला आणखी चंदावरकर नाम जोशी म ब नामा जोशी, जोशी आणि बेहरामजी मलबारी आता मलबारी आणि इकडे इंडियन्स स्पेक्टेटर दिसते याचा अर्थ ही जोडी हिथं बसली परफेक्ट नो डाऊट म्हणजे ड ला चार कोणता आहे ते बघा ड ला चार असणार आहे ऑप्शन तुमचे उत्तर असणार आहे याचा अर्थ इथं ड ला तीन आहे आणि इथं ब ड ला तीन आहे याचा अर्थ दुसरा ऑप्शन तुमचा इलिमिनेट आहे चौथा ऑप्शन इलिमिनेट आहे फक्त राहिला आता तुमचं कंपॅरिझन करणं गरजेचं पहिला आणि तिसरा ऑप्शन मध्ये कंपेरिजन करावा लागेल याचा अर्थ जर बघितलं तुम्ही तर मध्ये बी ला एक हे समान आहे म्हणजे बी ला काय आहे नेटिव ओपिनियन जे ना मंडलिक विश्वनाथ नारायण मंडलिक यांचं नेटिव्ह ओपिनियन हे पत्र आहे हे आपल्याला लगेच समजून गेलं मग आता प्रश्न राहतो किरण आणि इंदू मध्ये म्हणजे यातून तुम्हाला जोड्या जुडवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे आता तुमचा प्रश्न किती ह्याच्यावर गेला पन्नास टक्के प्रॉबॉबिलिटीवर गेला जेव्हा तुमचा प्रश्न पन्नास टक्के प्रॉब्लिटीवर जातो तेव्हा तुम्ही तो सोडवणं गरजेचं राहतं आता याच्यामध्ये बघितलं किरण आणि इंदू प्रकाश इंदू प्रकाश म्हटलं की न्यायमूर्ती चंदावरकर इंदू प्रकाश म्हटलं की त्याच्या रिलेटेड कोण येतात तर ते येतात न्यायमूर्ती चंदावरकर याचा अर्थ न्यायमूर्ती चंदावरकर आणि किरण म्हटलं की किरण म्हटलं की, 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 की तुमचं काय येणार आहे इथं नामजोश ब नामजोश एवढं तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके समजलं म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक किरण म ब नामजोशी नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ नारायण मंडली इंदुप्रकाश चंदावरकर न्यायमूर्ती चंदावरकर इंडियन स्पेक्टॅक्टर बेहरामजी मलबारी आता इंडियन स्पेक्टॅक्टर जे होतं बेहरामजी मलबारी यांनी सुरू केलेलं ते काय होतं साप्ताहिक होतं काय होतं साप्ताहिक होतं ओके okay, हा पहिला पॉईंट लक्षात त्याच्यानंतर आता याचा अनालिसिस जर तुम्ही आणखी केलं तर तुम्हाला दोन गोष्टी कळतील एक म्हणजे हे जे विना मंडली नेटिव्ह ओपिनियन ज्यांनी सुरू केलं तर हे मुंबई पालिकेची मुंबई नगरपालिका जी होती त्याचे अध्यक्ष राहिले होते ओके okay? मुंबई नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले होते विना मंडली त्यामुळे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल किंवा लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे ओके okay? लक्षात ठेवता येईल ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आणखी लक्षात काय ठेवता येईल तर ते म्हणजे न्यायमूर्ती चंदावरकर न्यायमूर्ती चंदावरकरचा संदर्भ कशा रिलेट तर तो येतो इंदू प्रकाशच्या रिलेटेड याचा अर्थ तुम्हाला न्यायमूर्ती चंदावरकर कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण सांगू शकेल का कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ए? ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे कोण सांगू शकेल एकोणीशे साली लाहोरला झालेलं काँग्रेस अधिवेशन बरोबर आहे का एकोणीशे साली लाहोरला झालेला अधिवेशन त्याचे ते अध्यक्ष राहिले होते एकोणीशे साल लाहोर ला ठीक आहे लक्षात ठेवा तर हे महत्वाचं आहे मुंबई मध्ये मुंबई हायकोर्टाचे जे जज पण राहिले होते चंदावरकर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न होता स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका आणि त्यांनी सुरू केलेले लोक त्यांनी म्हणजे ज्यांनी केस सुरू केलं ते लोक यांच्या जोड्या लावा म्हटलं होतं बामा बोधनी अबला बांधव अंतपूर आणि भारती असे नावं दिलेले याच्यामधून ना तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल इथं नावं जर बघितली द्विजेंद्रनाथ टागोर शशीपदा बॅनर्जी द्वारकानाथ गांगुली द्वारकानाथ गांगुली म्हटलं की अबला बांधव हे लक्षात येतं द्वारकानाथ गांगुली म्हटलं की अबला बांधव म्हणजे ब ला तीन आहे हे तुमचं उत्तर डायरेक्टली ज्यांना स्त्री शिक्षणासाठी द्वारकानाथ गांगुली म्हटल्यानंतर अबला बांधव समजलं म्हणजे ब ला तीन कुठं आहे फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे जोड्यालावामध्ये सगळंच तुम्हाला काही या यावं असं पण नाहीये पण त्यातलं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजू शकतील आता ते एक ऑप्शन बघा उमेश चंद्र दत्त दिसते उमेश चंद्र दत्त उमेश चंद्र दत्त म्हणजे हे कोण आहेत माहिती आहे का जो साधारण ब्राह्म समाज होता कोणता साधारण ब्राह्म समाजाच्या संस्थापकापैकी एक म्हणजे जो अठराशे अठ्याहत्तर आट्रा साली स्थापन झालेला साधारण ब्राह्म समाज कधीचा अव्हरेज रेंज आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे जेव्हा ब्राह्म समाज स्थापन झाला होता अठराशे अठ्ठावीसला ब्राह्म समाजामध्ये फूट अठराशे पासष्ट नंतर पडली त्याच्यामध्ये भारतीय ब्राह्म समाज आणि आदी ब्राह्म समाज असे दोन गट पडले आदि म्हणजे जो देवेंद्रनाथ टागोराच्या अंडरखाली राहिला भारतीय म्हणजे जो केशवचंद्र सेन म्हणजे हे त्यांच्यामध्ये गट पडली केशवचंद्र सेन यांचा जो गट होता तो परत फुटला आणि त्याच्यापासून सुरू झाला साधारण ब्राह्मण समाज त्याच्या एका संस्थापकापैकी एक म्हणजे उमेशचंद्र दत्ता येतात आणि उमेशचंद्र दत्ता आणि साधारण ब्राह्म समाज म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेली पत्रिका ती म्हणजे बामा बोधनी काय म्हंटल तर बोधिनी ओके म्हणजे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे बामा बोधनी ओके मग आता राहिलं अतपूर म्हटलं की शशीपदा बॅनर्जी अतपूर म्हटलं की तुम्ही यामधून जोड्या लावू शकता डायरेक्टली शशीपदा बॅनर्जी ओके आणि राहिला चौथा ऑप्शन तो म्हणजे यातून एकच ऑप्शन राहतोय तो म्हणजे भारती भारती म्हटलं की द्विजेंद्रनाथ टागोर द्विजेंद्रनाथ टागोर म्हणजे तुम्हाला याच्यामधून बऱ्याच गोष्टी कळणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या बामा बोधनी म्हटलं उमेशचंद्र दत्ता बामा बोधनी म्हटलं उमेद चंद्र दत्ता अबला बांधव म्हटलं द्वारकानाथ गांगुली ओके द्वारकानाथ गांगुली अतपूर म्हटलं की शशीपदा बॅनर्जी आणि भारती म्हटलं की द्विजेंद्रनाथ टागोर हे लक्षात आलं आता तुम्हाला एक लक्षात घ्या हे जे, जे नाव आहे कोणतं आता एक एक नावाचं थोडं अनॅलिसिस करणं पण तेवढं गरजेचं राहील तुम्हाला यामधून ते पहिलं नाव म्हणजे पहिलं नाव म्हणजे द्विजेंद्रनाथ टागोर हे नाव द्विजेंद्रनाथ टागोर मग आता तुम्हाला एक कळलं कळायला पाहिजे विजेंद्रनाथ टागोर म्हणजे देवेंद्रनाथ टागोर यांचं नातू आणि जे द्वारकानाथ टागोर आहेत त्यांचे लहान मुले ओके हे लक्षात तुम्हाला ठेवणे गरजेचे शशीपदा बॅनर्जी शशीपदा बॅनर्जी म्हटलं की शशीपदा कामगार कल्याणासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणारे व्यक्ती कामगार कल्याण सर्वप्रथम प्रयत्न कामगार कल्याण म्हणजे स्त्री शिक्षणासाठी केलेलं पण काम महत्वाचं कार्य आहे पण कामगार कल्याण सर्वप्रथम कार्य करणारी व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखलं जातं शशिपदा बॅनर्जी हे एक लक्षात ठेवा ते एक तुम्हाला महत्वाचं राहील आणि द्वारकानाथ अबला त्याच्यामध्ये अबला बांधव की ह्या शब्दाचा द्वारकानाथ गांगुली यांनी सुरू केलेला अबला बांधव बघितला याचा शब्दशा अर्थ अबला बांधव म्हणजे काय महिलांचा मित्र काय अर्थ होतो महिलांचा मित्र शब्दशा अर्थ घेतला तर तो असा होतो हे लक्षात असू द्या तर तुम्हाला हा एक प्रश्न विचारलेला होता लक्षात राहू हो द्या ह्याच्यावर काय होऊ शकतं आता जोड्यालवामध्ये तुम्ही जोड्या लावू शकला परंतु इतर तुम्हाला स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका हे पाठ असणं गरजेचं आहे ओके बामा बोधनी उमेशचंद्र दत्त अबला बांधव द्वारकानाथ गांगुली अंतपूर शशिपाद बॅनर्जी आणि भारती त्रिजेंद्रनाथ टागोर ओके एवढं महत्वाचं आहे आणि उमेशचंद्र दत्त म्हटलं की का साधारण ब्राह्मण समाजाच्या संदर्भामध्ये असणारी पुढचा प्रश्न आहे डिप्रेस क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे मेंगलोर इंदोर व भवानी येथे केंद्र स्थापन केली शिवणकाम पुस्तक बांधणी व कात्याच्या कामाचं व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले एकोणीसशे तेरामध्ये मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले असे ऑप्शन दिले आणि याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे की कोणतं विधान बरोबर आहे असं ओळखायचं आहे आता याच्यामध्ये बघितलं डिप्रेस क्लासेस मिशन कधी सुरू झालं त्याची स्थापना कधीची हे तुम्हाला इथून सुरुवात करावी लागेल म्हणजे ऑक्टोबर एकोणीसशे सहामध्ये मध्ये डिप्रेस क्लासेस मशन सुरू केलं आणि डिप्रेस क्लासेस मशन सुरू करताना महत्त्वाचं व्यक्ती किंवा त्यांचं नाव येतं ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे किंवा त्यांना आपण वीरा शिंदे या नावानं ओळखलं जातं विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तींनी एकोणीसशे सतरा सालचं कलकत्ता अधिवेशन एकोणीसशे सतरा सालचं कलकत्ता अधिवेशन या अधिवेशनामध्ये अस्पृश्यविरोधी जो ठराव होता तो मांडून घेतला होता आणि यशस्वी केला होता काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या अॅनी बेझंट होत्या की ज्या काँग्रेस महिला म्हणजे महि काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट म्हणून ओळखलं जातं ओके अॅनी बेझंट कॉमनवेल्थ न्यू इंडिया हे त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आणि त्याच्यानंतर जे होमरूड लीग सुरू केलेली त्या चळवळीचा एक भाग म्हणून अॅनी बेझंट तर लक्षात राहू द्या इंदोर बा, इमंगलोर इंदोर आणि भवानी येतं हे केंद्र स्थापन झाली मग एवढ्याच ठिकाणी केंद्र स्थापन झाली होती का नाही याच्यानंतर महाराष्ट्रामधलं बघितलं अकोला आहे त्यानंतर अमरावती आहे अकोला अमरावती केंद्र कुठं कुठं स्थापन झाली अकोलाला झालं अमरावतीला झालं कोल्हापूर आहे भावनगर आहे डिप्रेस क्लासेस मशीनची भावनगर आहे मद्रास आहे त्याच्यामध्ये मद्रास पण तुम्ही ॲड करू शकता अशा बऱ्याच ठिकाणी डिप्रेस क्लासेस मशीनची केंद्र स्थापन झाली होती तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे ओके आता जेव्हा डिप्रेस क्लासेस मशीनची स्थापना झाली त्यावेळी त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर कोण होते न्यायमूर्ती चंदावरकर ओके okay, न्यायमूर्ती चंदावरकर आणि याची स्थापना होताना मुंबईला झाली कुठं स्थापना झाली होती मुंबईला आणि मुंबई हायकोर्टाचे जज पण राहिले होते न्यायमूर्ती चंदावरकर हे लक्षात राहू okay? आता शिवणकाम पुस्तक बांधणी खात्याच्या कामाचं व्यवसाय प्रशिक्षण असे सर्वच्या सर्व वर्गाचं काम तिथं शिकवलं जात होतं तर बरोबर आहे कारण डिप्रेस क्लासेस मिशनमध्ये चित्रकला असू द्या सुतारकाम असू द्या रंगकाम शिवणकाम सगळं शिकवलं जात होतं चित्रकला रंगकाम शिवणकाम बाकी सर्व गोष्टीचं पुस्तक बांधणी इव्हन पुस्तक बांधणीचं प्रशिक्षण तिथं दिलं जात होतं तर हे लक्षात तिसरं चुकीचं आहे एकोणीशे तेरामध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलव्युली मुंबईला आहे पुण्याहून मुंबईला हलवायचं प्रश्न येत नाही याचा ये अर्थ उत्तर काय अ आणि ब सत्य आहे सी असत्य नाही म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक तीन हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सुरुवातीला यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते परंतु ते सर्व अठराशे तेराच्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा भाग बनवून गेले तर ते लोक कोण होते अरबी व्यापारी फ्रेंच व्यापारी इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी का अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी आता प्रश्न जर बघितला तर तुम्हाला लगेच कळून जाईल अठराशे तेराचा चार्टर कायदा ओके बंधन जे होते ना अठराशे हा पॉईंट महत्वाचा अठराशे तेराचा, तेराचा चार्टर कायद्यानं म्हटलं की इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी लक्षात घ्या कारण अठराशे तेराच्या चार्टर धर्म प्रसारास प्रश्न मी वाक्य शब्द प्रयोग काय वापरतोय बघा धर्म प्रसारास अधिकृत मान्यता दिली कोणत्या अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट ने प्रसारास अधिकृत मान्यता दिली अधिकृत मान्यता दिली म्हणून त्याच्यानंतर जे इंग्लिश ख्रिश्चन व्यापारी मिशनरी आहेत ना तर ते येत होते ओके हे असा टाइपचा प्रश्न आहे समजून जाईल तुम्हाला लगेच मग याच्यानंतर भारतामध्ये बरेचशा ख्रिश्चन धर्मप्रसारक संस्था आल्या त्याच्यामध्ये मिशन चर्च सोसायटी आहे इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी आहे याच्या अगोदर म्हणजे अठराशे तेराच्या अगोदर जर विचार केला तर अठराशे सातचा सा पिरियड आहे धर्मप्रसाराचं कार्य मुंबईमध्ये चाललं होतं का तर चाललं होतं कोणी केलं होतं असं जर विचारलं तर डॉक्टर टेलर डॉक्टर टेलर यांनी अठराशे सात मध्ये धर्म प्रसाराचं कार्य चालू ठेवलेलं होतं तर ते, ते तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्न सिंपल होता फक्त एक गोष्ट समजली का तुम्हाला लगेच कळत जाय पुढचा प्रश्न आहे अजन एलायझा सोलोमन हे ज्यू धर्मीय ग्रहस्थ डॅश डॅश व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते प्रार्थना सत्यशोधक ब्राह्मोका डिप्रेस क्लस प्रश्न हे होते सत्यशोधक समाजाच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली असं जर विचारलं तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये सर्व जाती धर्मातल्या व्यक्तींना स्थान होतं तर याच्यामध्ये ज्यू धर्मीय ग्रहस्थ होते की जे सत्यशोधक समाजाचं व्यवस्थापक मंडळाचे सदस्य राहिलेले होते मग ह्याच्यामध्ये कृष्णराव भालेकर नारायण लोखंडे ज्ञानोबा ससाने असतील रामय्या आय्यावारो असतील संतोजी डॉक्टर संतुजी लाड हे सर्व अस्तित्व तिथे पाहायला मिळतात ओके प्रार्थना समाज म्हटलं की अठराशे सदुसष्ट साली स्थापन झालाय ठीक आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये ब्राह्म समाज बघितला अठराशे अठ्ठावीस आहे आणि डिप्रेस क्लासेस मशीन म्हटलं की ऑक्टोबर एकोणीसशे सहा मध्ये स्थापन झाली होती ज्याच्यामध्ये वीरा शिंदे यांचं योगदान महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ही सभा आट्रा अस्तित्वात होती डॉक्टर भाऊदाजी लाड विश्वनाथ मंडली गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केलं एक नाव लक्षात घ्या गोविंद माडगावकर ओके या न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले तर ही सभा कोणती होती ते ओळखा आता दिले काय तुम्हाला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ही सभा अस्तित्वात होती असं म्हटले आता ऑप्शन बघा पहिली म्हणजे पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभा म्हटलं की आपल्याला माहित आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर याचा अर्थ ते उत्तर असणार आहे का डेफिनेटली नाहीये त्यानंतर परमहन सभा बघितलं परमहन सभा परमहो सभा म्हटलं की ती अठराशे एकोणपन्नास ची रेंज आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास याचा अर्थ ती पण त्यामध्ये येत नाही ओके त्याच्यानंतर येतं महत्वाची म्हटलं तर ज्ञानप्रसारक सभा ज्ञानप्रसारक सभा मात्र तिथं ती येऊ शकते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अस्तित्वात होती म्हटलं की ते बरोबर आहे आता जेव्हा पुणे सार्व म्हणजे उत्तर असणार आहे तुमचं ज्ञानप्रसारक सभा हे लक्षात असू द्या ठीक आहे आता पुणे सार्वजनिक सभेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते जेव्हा स्थापना झाली ते समारंभाचे अध्यक्ष कोण होते तर ते अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी श्रीमंत श्रीनिवासराव पंत ओके हे त्याचे काय होते अध्यक्ष होते हे लक्षात असू द्या त्यानंतर बुद्धिवर्धक सभा गंगाधास केशोदास बुद्धिवर्धक सभाच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं तर एवढं नाव लक्षात ठेवायचं गंगादास केशवदास त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्तमानपत्र दिलेत आणि संपादकाच्या जोड्या म्हटले जागृती दिली जागृती म्हणजे कोणाचं आहे भगवंतराव पाळेकर ठीक आहे जागृती म्हणजे भगवंतराव पाळेकर ठिकाण विचारलं बडोदा ठिकाण विचारलं बडोदा ओके हे आपला पहिला पॉईंट झाला त्याच्यानंतर पुढचं वृत्तपत्र बघा राष्ट्रवीर राष्ट्रवीर म्हटलं शामराव देसाई राष्ट्रवीर म्हटलं शामराव देसाई शामराव देसाई म्हटलं मग कोणत्या ठिकाणचं येतं बेळगाव राष्ट्रवीर शामराव देसाई बेळगाव ठीक आहे हे आपल्याला लगेच समजलं सिंपलचं होतं त्याच्यामुळे काही अवघड जाणार नाही ना? त्याच्यानंतर हंटर बागा हंटर म्हटलं की खंडेराव बागल हंटर म्हटलं की खंडेराव बागल आणि खंडेराव बागाल म्हटलं की डायरेक्टली कुठे येणार कोल्हापूर कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर या ठिकाणाहून सुरू झालेलं हे वृत्तपत्र होतं आणि त्याच्यानंतर राहिला ऑप्शन एकच तो म्हणजे आपल्या ऑप्शन पर्यायापैकी तो म्हणजे ब्राह्मणेतर ब्राह्मणेतर म्हटलं की व्यंकटराव गोडे ब्राह्मणे तर म्हटलं की व्यंकटराव गोडे आणि ठिकाण विचारलं तर लगेच वर्धा ठिकाण विचारलं तर वर्धा म्हणजे आपण जर जोड्या लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अ ला चार कोटा आहे तिथं बघा अ ल चार कोटा आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये याचा अर्थ उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक तीन तर हे जे वर्तमानपत्र आणि त्यांच्या संपादक आहेत म्हणजे जा जागृती भगवंतराव पाळेकर बडोद्या या ठिकाणून सुरू केलेलं राष्ट्रवीर शामराव देसाई बेळगाव या ठिकाणाहून सुरू केलेलं हंटर खंडेराव बागल कोल्हापूर या ठिकाणाहून सुरू केलेलं आणि ब्राह्मणे तर व्यंकटराव गोडे वर्धा या ठिकाणून सुरू म्हणजे याच्यातून काही या तुमचे सर्वच्या सर्व उत्तर तुम्हाला तिथं देता येत आहे पुढचा प्रश्न आहे हा महादेव गोविंद रानडे यांच्या बाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान सत्य नाही म्हटलं म्हणजे सत्य नाही म्हणजे चुकीचं आहे असं विचारलंय ओके okay? आता याच्यामध्ये लक्षात घ्या ऑप्शन काय दिले ते पहिले मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते आता हे जर बघितलं तर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते हे बरोबर आहे okay? ओके त्यांच्याबद्दल जर बघितलं तर पहिले फेलो होते ते बरोबर आहे त्यांनी एल पी स्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती हे सुद्धा बरोबर आहे विष्णूशास्त्री पंडितासोबत विष्णूशास्त्री पंडित यांच्यासोबत त्यांनी विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे आता महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाचे एक संस्थापक होते होते म्हटले तर ते चुकीचं आहे ओके आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे जेव्हा प्रार्थना समाज स्थापन झाला प्रार्थना समाज कधी स्थापन झाला तिथून सुरुवात प्रार्थना समाज कधी स्थापन झाला तुम्ही म्हणलं की अठराशे सदुसष्ट आणि प्रार्थना समाजाचे मी जर असं विचारलं पहिले अध्यक्ष कोण प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण ओके okay? तर ते नाव मात्र नक्की लक्षात ठेवायचं प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण जर तुम्हाला विचारलं तर ते येतात आत्माराम पांडुरंग ओके okay? आत्मा आत्माराम पांडुरंग हे कोण होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते पांडुरंग ठीक आहे तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो राहिलेत हे लक्षात असू द्या एल्पिस्टन जे कॉलेज होतं त्यात व्याख्याता पदावर नेमणूक झाली होते एल्पिस्टन कॉलेजामध्ये त्यांनी कोणत्या विषयावर कोणते हे जे प्राध्यापक राहिले होते तर इतिहास हा एक त्यांचा महत्वाचा सब्जेक्ट होता आणि दुसरा होता इंग्रजी ओके इतिहास आणि इंग्रजी या विषयावर ते प्राध्यापकी त्यांनी केलेली होती दुसरं म्हणजे अठराशे पासष्ट असं आणखी तुम्हाला विधवा पुनर्वि मंडळाचे सदस्य होते विष्णूशास्त्री पंडितासोबत ते सुद्धा बरोबर आहे ठीक आहे म्हणून लक्षात घ्या चुकीचं काय आहे तर प्रार्थना समाजाचे संस्थापक होते म्हटले तर ते चुकीचं आहे प्रार्थना समाजाच्या संस्थापकामध्ये ते पांडुरंग तरकडकर बंदर ब्रदर्स आहेत ना ते महत्वाचे येतात ठीक आहे एवढा एक प्रश्न पुढचा प्रश्न बघा जोड्या लावायला सांगितले वेलसली दिलाय आर्थर वेलस्ली दिलाय जनरल लेक दिलाय आणि भोसली असं दिलेलं आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं लॉर्ड वेल्सली लॉर्ड वेल्सली म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे शिंद्यावर युद्ध लादलं हा शिंद्यावर युद्ध लादलं लॉर्ड वेलसली त्याच्यानंतर पुढचा बघितला तुम्ही ऑर्थर वेल्सली बघितलं दख्खनच्या सैन्याचं प्रमुख ऑर्थर वेल्सली ते सरळ जोडायला जुळतात इथं जनरल लेक बघितलं दिल्ली काबज केली जनरल लेक बघितलं तर दिल्ली काबज केली हे तुम्हाला लगेच तिथं जोडायला लावता येतं आणि भोसले बघितलं तर देवगावचा तह हे सरळ जोडायला लावता येतं आता तुम्हाला एक दोस्त दुसरी गोष्ट लक्षात ठेवा डिसेंबर आता काय गोष्टी सांगतो मी तुम्हाला इथं ओके डिसेंबर अठराशे दोन डिसेंबर मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी इंग्रजाबरोबर दुसरा बाजीराव पेशवा अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी काय केलं होतं इंग्रजांविरुद्ध तैनाती फौजेचा स्वीकार केला होता कोणती फौज तैनाती फौजेचा स्वीकार केला होता आणि यामुळं जे दुखवलेले शिंदे होते शिंदे तर या शिंदेंनी भोसले सोबत घेऊन विरुद्ध युद्ध की सुरंग सुरू केला आणि अठराशे दोन म्हटलं की लॉर्ड वेल्सली येतो म्हणून मी इथं काय म्हटलं लॉर्ड वेल्सली म्हणजे शिंद्यावर युद्ध्यावर युद्ध पुकारलं तर ते त्याचं रिझन येतं रिझन समजलं डिसेंबर अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी इंग्रजाविरुद्ध इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा स्वीकार केला त्याच्यामुळे दुखवलेले जे शिंदे होते तर त्यांनी भोसले सोबत घेऊन इंग्रजा संघर्ष केलेला होता हे लक्षात असू द्या दुसरं म्हणजे आता आर्थर वेसली दख्खनच्या सैन्याचं प्रमुख असं का म्हटलं असेल बरं मी इथं डायरेक्टली तर त्याचं रिझन सांगतो तुम्हाला मिनिट सांगतो मी तुम्हाला आर्थर वेल्सली इथं काय म्हणतोय आपण ऑर्थर वेलसली दख्खनच्या सैन्याचं प्रमुख आपण असं म्हटले का म्हटलं बरं जेव्हा जे चौथ चौथ इंग्रज म्हैसूर युद्ध लक्षात चौथं इंग्रज मैसूर युद्धाच्या वेळी सेनानी म्हणून त्यांचा दख्खनच्या सेनेचा प्रमुख म्हणून नेमलेलं होतं त्यामुळं तो महत्वाचा पॉईंट येतो त्याच्यानंतर जनरल लेक जनरल लेक म्हटले मी प्रश्न किती अवघड विचारलाय बघा जनरल लेक म्हंटले इथे काय दिले जनरल लेक जनरल लेकला काय म्हटलं आपण जनरल लेक दिल्ली काबीज केली जनरल लेक जनरल लेक दिल्ली काब केली म्हणजे कशा संदर्भात म्हटलेलं आहे जेव्हा अठराशे तीन कधीच इयर आहे अठराशे तीन कारण वेल्सलीचा कार्यकाल बघा सतराशे नव्याण्णव पासून अठराशे पाच पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो आता अठराशे तीन मध्ये जेव्हा जनरल लेखन काय केलं होतं तर वेलसलीनं दिलेला आदेश होता त्या आदेशामुळे जनरल लेखनं काय केलं होतं दिल्ली आणि आग्रा जिंकून घेतलं होतं काय केलं होतं दिल्ली आग्रा जिंकून घेतलं होतं आणि मुघल सम्राटावर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं जनरल लेखनं म्हणजे दिल्ली काबीज केलं असं म्हटलं पण तो झाला आणि स शेवटी म्हणजे भोसले देवगावचा तह असं बरं म्हटलं असेल बरं देवगावचा तह कधी झाला तिथून सुरुवात देवगावचा तह झाला आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे तीन रोजी देवगावचा तह कधी झाला अठ्ठावीस डिसेंबर अठराशे तीन म्हणजे जेव्हा दुसरा इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी शिंद होळकर शिंदे आणि भोसले यांनी एकत्र आले युद्ध पुकारलं याच्यामध्ये शिंदे आणि होळकर यामधली भांडणं मधी आडवी आली त्यामुळे शिंदे आणि भोसले यांनी परत काय झाले त्यांनी इंग्रजाविरोधी युद्ध पुकारलं आणि यामध्ये शिंदे आणि भोसले यांचा पराभव झाला आणि देवगावचा तह झाला देवगावचा तह म्हटलं की अठ्ठावीस डिसेंबर अठराशे तीन म्हणजे स्टेट फॉरवर्ड जोडे आहेत ओके आणि मी थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला आहे आय होप हे तुम्हाला ओके जाऊया पुढच्या प्रश्न आकडा पुढचा प्रश्न आहे सोळा ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली पैसा फंड सोसायटी असं जर म्हंटल तर तुम्हाला एक नाव माहित असणं गरजेचं आहे ते म्हणजे अंताजी दामोदर काळे काय नाव आहे अंताजी दामोदर काळे एवढं लक्षात घ्या हे महत्वाचं आहे कारण या फंडामधून किती रुपये जमा झाले होते तर जवळजवळ सात हजार रुपये जमा झालेले होते जे काच कारखान्यासाठी कशासाठी काच कारखान्यासाठी वापरले गेले काच कारखान्यासाठी जवळजवळ दोनशे गावांमधून हे पैसे जमवण्यात आलेले होते आणि यावेळी लोकमान्य टिळक पण ऑप्शन दिले लोकमान्य टिळकांनी अंताजे काळे यांना त्यावेळी बरीच मदत सुद्धा केलेली होती त्यामुळे पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली असं जर विचारलं तर अंताजी दामोदर काळे हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे लंडन येथील द टाइमच्या वार्ताहराने लिहिले डॅश च्या शोधापासून या गोष्टीच्या आजच्या भारतामध्ये जितका जोरदार व महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आज ताग आहेत कधीच नव्हता ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हडबल झाल्यासारखेच होते या वार्ताहर कोणत्या गोष्टीबाबत बोलत होता सिंपलचं आहे विजेवर चालणारं तारा यंत्र सिंपल सिंपलच अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी शस्त्र नव्हते बऱ्याच गोष्टी म्हणजे अठराशे डेफिनेटली सिम्पल आहे पुढचा प्रश्न बघा या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन अठरा डिसे ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी मुंबईतल्या टाउन हॉलमध्ये साजरा केला बडोद्याचे सयाजीराव गायकवाड न्यायम नारायण चंदावरकर त्यानंतर नामदार गोखले यावेळी उपस्थित होते सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली असं म्हटले प्रश्न सिंपल बघा खाली डिप्रेस मशीन तिसरा वर्धापन दिन म्हणजे डिप्रेस क्लासेस मशीनची स्थापना कधी आहे ऑक्टोबर अठराशे एकोणीसशे सहा ओके ऑक्टोबर एकोणीसशे सहा तिसरा म्हणजे एकोणीसशे नऊला ऑक्टोबरमध्ये याचा अर्थ उत्तर काय असणार आहे डिप्रेस क्लासेस मिशन ब्राह्मणे पार्टी किंवा ब्राह्मणेत्तर पक्ष म्हटलं ब्राह्मणेत्तर पक्षाची स्थापना कधीची आहे तर ती आहे बारा डिसेंबर एकोणीसशे वीस याचा अर्थ हा तर ऑप्शन डायरेक्टली इलिमेंट होतो प्रार्थना समाज स्थापना आहे अठराशे सदुसष्ट हा सुद्धा इलिमेंट होतो त्यामुळे लक्षात राहू द्या डिप्रेस क्लासेस मिशन ओके okay, हे महत्वाचं आहे ऑक्टोबर एकोणीसशे सहा त्यामुळे हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न जोडायला व्हायच्यात काशीनाथ शास्त्री चिपळूणकर काशीनाथ शास्त्री चिपळूणकर म्हणजे अरेबियन नाईट्सचा अरेबियन नाईटचा मराठीत अनुवाद केला ओके काशीनाथ चिपळूणकर त्यानंतर पुढचा येतो सकाराम पंडित त्या म्हणले की लॅमच्या टेल्स फ्रॉम शेक्सपियरचा मराठीमध्ये अनुवाद केला शास्त्री पंडित त्याच्यानंतर रावजी शास्त्री गोडबोले हे नाव खूप महत्त्वाचं आहे तर यांनी रॉबिन्सन क्रुसोचा मराठीत अनुवाद केला कोणी रावजी शास्त्री गोडबोले थोडासा अवघड असलेला असा हा प्रश्न आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर चौथा येतो बापू छत्रे ते म्हणजे एस एस टेलचा मराठीत अनुवाद केला थोडासा अवघड प्रश्न आहे असे प्रश्न शक्य इलिमिनेट केलं तरी चालू शकतो पुढचा प्रश्न आहे त्यांनी प्रशासनाचं भारतीयकरण केलं त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला त्यांनी आर्म्स ऍक्ट रद्द केला तर ते कोण होते आता आर्म्स ऍक्ट रद्द केला आर्म्स ऍक्ट लागू कोणी केला तर लिटन लागू केला होता रद्द कोणी केला तर रिपन न केला डायरेक्टली उत्तर आहे म्हणजे रिपन यांची कारकीर्द जर बघितली तर तुम्हाला अठराशे ऐंशी पासून ते अठराशे पर्यंत पाहायला मिळते ठीक आहे लॉर्ड रिपन अठराशे ऐंशी पासून अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे लिटननं जो पारित पारेंच केलेला आम्स ऍक्ट किंवा भारतीय पारेंच शस्त्र कायदा होता तो त्यांनी रद्द केला अठराशे अठ्याहत्तर मध्ये लिटननं तो लागू केलेला होता लिटन सुरू केलेला जो द्वितीय अफगाण युद्ध होता अफगाण युद्धाचा शेवट म्हटले ना कितव्या युद्धाचा द्वितीय अफगाण युद्धाचा जो शेवट हा रिपन यांनीच केला हां मे अठराशे ब्याऐंशी लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला म्हणून लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असं म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा करून तालुका लोकल बोर्ड आणि जिल्हा लोकल बोर्ड असं जर नियमन कोणी केलं तर त्याचे व्यक्ती येतात लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन एकदम सिम्पलचं आहे पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून ते समाजसुधारक कोणते आहे ते ओळखा ओके ते स्टुडंट लिटर सायंटिफिक सोसायटी याचे अठराशे बहात्तर ते अठराशे एकोणनव्वद पर्यंत सचिव होते आता सगळं जर बघितलं तर ह्यातून लगेच कळतं रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्या सल्लागार म्हटलं की के टी तेलंग जेव्हा आता तुम्ही राज्यसेवा मेनचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला यांच्याबद्दल जास्त वाचणं गरजेचं आहे नवीन सिलेबसमध्ये अपडेट केले आता के टी तेलंग म्हणजे हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते पहिले लक्षात होते मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश राहिले दुसरं गोष्ट यांच्याबद्दल लक्षात ठेवताना अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी तर जी रॉयल एशियाटिक सोसायटी होती रॉयल एशियाटिक सोसायटी होती या सोसायटीचे अध्यक्ष राहिले होते या सोसायटीचे अध्यक्ष राहिले होते हे पहिलं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसमध्ये पण त्यांचं कार्य आहे ठीक आहे अठराशे बहात्तर ते अठराशे एकोणनव्वद पर्यंत ते स्टुडंट रिटर्निंग सायंटिफिक सोसायटीचे सचिव होते हे लक्षात असू द्या हंटर कमिशनचे बिगर सहकारी व स्वतंत्र सदस्य होते हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हंटर कमिशन अठराशे ब्याऐंशीच्या रेंजचं तर उत्तर येते काशीनाथ त्रिंबक तेलंग आता ऑप्शन देताना इथं काय केलंय हे बदरुद्दीन तय्यबजी हे पिरुषा मेहता आणि के टी तेलंग यांना आपण काय म्हणतो या तिघांना ब्रदर्स इन लॉ असं ओळखलं जातं ब्रदर्स इन लॉ म्हणजे त्यांनी सुरू केलेली संघटना म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ओके बॉम्बे अठराशे पंच्याऐंशी अलग लक्षात म्हणजे बद्रुद्दीन ते फिरोजशा टी तेलंग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही त्यांनी सुरू केलेली महत्वाची संस्था होती ठीक आहे